दोन फलंदाज आपल्याला सलामीवरून पाहायला मिळतात। यावेळेस गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समीर येतोय पी वन चा षटक घेऊन, पावर प्लेचा षटक जे बंधनकारक षटक असतं त्यासाठी मात्र तयार। यावेळेस ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय रजत पाटील, पहिला चेंडू यावेळेस समीर हातावलतोय। यावेळेस फुलर लेंथ चेंडू, यावेळेस गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातो, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी दोन धावा कंप्लीट केल्या जातात। यावेळेस दोन धावा धावफलकावर लागल्यात, खर तर श्री गणेश झालाय सिद्धू इलेवन कार्य संघाचा आणि अकाउंट ओपन झाले दोन धावीनिशी, दोन धावा अद्यापर्यंत लागल्यात धावफलकावर। यावेळेस चांगली सुरुवात, पहिला चेंडू अगदी पाहिला तर लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला मात्र गॅप मध्ये ढकलण्याचं काम रजत पाटील या फलंदाजाने केलं। थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना पाहायला मिळते, त्याला स्पीड अप करा जरा। डावखुरा आताचा फलंदाज रजत पाटील, त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मात्र यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना पाहायला मिळते। त्यावेळेस समीर गोलंदाजी मार्गावर पिवनचं षटक, त्याला स्पीड अप करा, विनंती असेल सर्व खेळाडूंना की वडगावच्या स्पीड अप करा जरा। दोन धावा लागल्या धावफलकावर, एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय। आता मात्र समीर कोलंजे मार्गावर गोलंदाज तयार आहे। यावेळेस फुलर लाईन चा चेंडू, यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू होता, यावेळेस चेंडूला अगदी खणून काढलं आणि या चेंडूवर मिळेल एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागल्या तीन धावा, बिनेबाद तीन अशी शांत आणि संयमी सुरुवात आपल्या दोन फलंदाजांदरम्यान पाहायला मिळते। वडगाव विपक्ष सिद्धू इलेवन कैरे या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळत आहे। यावेळेस मात्र पुढे पाहिलं सन्माननीय अजित भोईर साहेबांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानबन्न व्हायचंय। तीन धावा धावफलकावर लागल्यात, आता मात्र ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय देवेंद्र। यावेळेस पुढे टाकला तर चेंडू अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, यावेळेस चेंडू वन बाव सी मारेशा पार्क येतोय, हाच चौकार। थँक्यू डीजे, आपण पाहिलं असेल या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या सात धावा। यावेळेस देवेंद्रच्या बॅट बद्दल आपण पहिलाच चेंडू फेस करत असताना एक चौकार पाहिला, अगदी स्लॉट मध्ये चेंडू फेकला होता समीरने आणि त्याचा भरपूर समाचार घेतला यावेळेस देवेंद्रने। सात धावा धावफलकावर लागल्यात, यावेळेस लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीवीर रजत पाटील आणि देवेंद्र अशी जोडी मैदानात कैरे संघाची। त्यावेळेस सात धावा लागल्या धावफलकावर, पुन्हा एकदा गोलंदाज समीर। आणि सन्माननीय राम मुंडे साहेबांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय। त्यावेळेस सात धावा लागल्या धावफलकावर गोलंदाजी मार्ग, गोलंदाज समीर मात्र चांगली सुरुवात करून दिली अद्यापर्यंत। यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला केलंच होतं, शपल झालते फलंदाज, परंतु देवेंद्र याला या चेंडूचा समाचार घेता आला नाहीये। निर्धार चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते, पिवनचं षटक पहिलं षटक मार्गस्थ आहे, गोलंदाज समीर मात्र चांगली कामगिरी करतोय। यावेळेस शांत ठेवण्याचं काम खरं तर देवेंद्र याला केलंय। सात धावा लागल्या धावफलकावर अद्याप पर्यंत कैरे संघाच्या, बिनबाद सात अशी सुरुवात पाहायला मिळते ज्या सिद्धू इलेवन कैरे संघाची। ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय देवेंद्र। यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु यावेळेस चुकी होती आणि चुकीला माफी नाही। यावेळेस मात्र देवेंद्रची जेल सोडली जाते आणि येथे पण पाहिलं असेल जेल सोडली आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या आठ धावा। आठ धावा आपण पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जात पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु यावेळेस वडगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली। मी तर म्हणेन अगदी सोपा जेल होता, थोडासा वेग जरूर होता, परंतु असे जेल आपण क्रिकेटमध्ये निश्चितच पकडताना पाहिले असतील, परंतु यावेळेस झालं गेलं तर विसरावं लागेल। आता मात्र रजत ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय, समीर मात्र सुरेख कामगिरी करतोय वडगाव संघासाठी। यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, अगदी टप्पा पडल्यानंतर
फलंदाजाच्या नाकापासून चेंडू काढला, यावेळेस निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते, एका षटकाचा केली ते संपुष्टात येतोय, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपळका धावा लागले त्या सिद्धू इलेव्हन कैरे संघाच्या 8 धावा बिनबाद 8 अशी सुरुवात यावेळेस सिद्धू इलेव्हन कैरे संघाची। आणि सन्माननीय सुजित मुंडे साहेबांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं। एवढंच आपण पाहतो एका षटकाचा खेळ इथे संपलाय, 8 धावा लागल्या धावपळकर बीड बाती मात्र जमेची बाजू सिद्धू इलेव्हन कैरे संघाची। पाहायला गेलं तर चांगली सुरुवात करून दिली, एक जेल चलून सुटला समीर याच्या गोलंदाजीवर, परंतु समीरने पहिले षटक आताला सुरेख आताला कारण 8 धावा खर्च केला। पॉवर प्लेचा विचार करता तर हनुमानीचे षटक असता, परंतु त्यामध्ये कैरे संघाच्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय। यावेळेस सलामीर अजूनही मैदानात आहेत, पॉपिंग क्रीज मध्ये आहेत। यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय आमिर। यावेळेस आमिरला मात्र पाचारण करण्यात आलंय दुसऱ्या षटकासाठी। 8 धावा लागल्या धावपळकावर ते म्हणजे सिद्धू इलेव्हन कैरे संघाच्या, बिनबाद 8 अशी स्थिती आहे। यावेळेस देवेंद्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र प्रयत्न फसतोय देवेंद्र याचा। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। यावेळेस सुरेख गोलंदाजी मी म्हटलं होतं आजचा दिवस येतो अगदी गोलंदाजासाठी पोषक असू शकतो, कारण खेळपट्टी अगदी सुखी आहे आणि ज्या गाड्या पार्क केल्यात आपण त्या मात्र साईडला, कारण कुणालाही त्याचा त्रास होऊ नये। आपण पाहतोय चांगलं आयोजन या मैत्री चषकाच्या वतीने केलंय आणि ज्या गाड्या पार्क केल्या त्या कृपया साईडला लावा। उल्या मैदानाकडे आपण पाहतोय 8 धावा लागल्या धावपळकर बीडबाद 8 अशी स्थिती आहे सिद्धू इलेव्हन कैरे संघाची। अमेर मात्र सुंदर गोलंदाजी करतोय, यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅटची एज लागते की काय, यावेळेस मात्र सिंगलच मिळेल, एक धाव वाढली जाईल धावपळकावर। 9 धावा अद्यापर्यंत लागल्यात, शांत सुरुवात, अजूनपर्यंत मित्र बड्यांना बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय। अगदी तिखट मारा, गोलंदाजीचा तिखट मारा यावेळेस गोलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळतोय। रजत आणि देवेंद्र हे दोन सलामीवीर अजूनही मैदानात, ती मात्र जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते सिद्धू इलेव्हन कैरे संघाची। यावेळेस लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असतं त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी विवरचना पाहायला मिळते, थोडासा फिल्डर सेटअप करणं थोडासा वेळ जातो। यावेळेस मात्र आमिर खूप चांगली कामगिरी करतोय, रजत ऑन द स्ट्राईक असेल आमिर याचा सामना करेल। यावेळेस पुलार लेनचा चेंडू, यावेळेस पंचांचा बोट हवेत, यावेळेस मात्र पायचीत पकडलाय रजत पाटील बॅक टू द पवेलियन। पण पाहिलं असेल धावा येत नव्हत्या आणि त्या धावा करण्याच्या नादात यावेळेस मात्र पहिला फलंदाज बाद होतोय सिद्धू इलेव्हन कैरे संघाचा। रजत पाटील मात्र फारसं योगदान देता आलं नाहीये, पण पाहिलं असेल रजत या वर्षीच्या अंगामध्ये खूप फॉर्म मध्ये असलाय फलंदाज, परंतु यावेळेस स्वस्तामध्ये परतलाय आणि आता मात्र नवीन फलंदाज वन डाऊनच्या पोझिशन मध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय अतुल पाटील यावेळेस खेळपट्टीवर। आता मात्र धावसंख्येची गरज आहे, मोठ्या फटक्याची खरं तर गरज आहे सिद्धू इलेव्हन कैरे संघाला जर विचार केला, कारण या ग्राउंडचा विचार केला या मैदानाचा विचार तर 45 ते 50 धावा हे सन्मानजनक टोटल मानलं जाईल या मैदानावरती। याला सांभाळ आफ्टरकर बॉल, यावेळेस बॅटची एज घेतली आहे पंचांनी मात्र या चेंडूला नो बॉल घोषित केलाय, मात्र वाटतं नो बॉल पंचांचा इशारा येतोय। नोबलच्या स्वरूपात एक धाव मिळेल, 10 धावा लागल्या धावपळकर, पुढचा चेंडू मात्र प्रीहिट असणार आहे
सुवर्ण संधी असणारे खरतर अतुल पाटील साठी। हाँ पंचांचं देखील काय नजर आहे, कारण पंच म्हणजे क्रिकेट बदले देव, कारण आपला कमेंटरी समालोचकाचा एकच शब्द इकडे तिकडे झाला तर चालतो, परंतु त्यांचा निर्णय अगदी अचूक ठेवायला लागतो आणि नजर देखील करडी नजर ठेवायला लागते, त्यांचं देखील कौतुक असेल। दोन पंच आपण पाहता, अविनाश पारंग सर मेन पंचांच्या भूमिकेत आणि टीके कोरंगले सर लेक पंचांच्या भूमिकेत, त्यांचं देखील कौतुक असेल। चालेस फुल टॉस, यावेळेस आपण पाहिलं असेल चेंडू फील्ड केला जाईल, तत्पूर्वी या चेंडूवर सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावपळकर धावा लागल्यात। अद्याप पर्यंत सिद्धू इलेव्हन काय रे संघाच्या 11 लॉस ऑफ वन विकेट ऑन बोर्ड पाहायला मिळतात। 11 धावा धावपळकर लागल्या, अगदी संत गतीने कासवाच्या गतीने धावपळ पुढे पुढे सरसत आहे, परंतु यावेळेस जो सलामीला आलेला फलंदाज देवेंद्र अजूनही क्रीज मध्ये पाहायला मिळतोय, त्याला मात्र हाणामारी करावी लागेल। धावपुलक मात्र ग्राफ आहे तो मात्र वरती न्यावा लागेल या देवेंद्रला। एवढं आमिरचा कौतुक करावं तेवढं कमी, अगदी समीरच्या पावला पाऊल ठेवताना दिसतोय। यावेळेस उडवलाय चेंडूला, अगदी मनगडाचा पुरेपूर वापर, पंचांचा इशारा येतोय या चेंडूवरील षटकार। पण पाहिलं असेल दोन षटकांचा बादली खेळली, ते संपलाय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागल्यात, त्या एक चेंडू बाकी आहे, माफ करा एक चेंडू बाकी आहे, अजूनही दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे। 17 धावा अद्यापर्यंत धावपळकर लागल्यात। यावेळेस आपण पाहता ऋषिकेश पाटारे, पाटारे मेन्स वेअरच्या प्रोप्रायटर आणि त्यांच्या समेत जीवन शिर्के देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत। यावेळेस मात्र मी म्हटलं होतं, कारण अतिरिक्त बाउन्स उचली यावेळेस पाहायला मिळाली। दोन षटकांचा आत्ता खेळ समाप्त झालाय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळका धावा लागल्या, त्या 17 धावा 1-17 अशी स्थिती म्हणजे सिद्धू इलेव्हन कैरे संघाची। पण पाहता सचिन महाडिक साहेब पोलीस पाटील आहेत बोरिवली गावचे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असेल। आणि पुढच्या सत्राचं मात्र धावतं वर्णन ऐकतील माझे गुरु अशोक मालकर सर यांच्या आपण आवाज ऐकाल। धन्यवाद साहिल, या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली जाते गोलंदाज प्रमोदला, थोडीशी पडझड पाहायला मिळाली ते सिद्धू इलेव्हन कैरे संघाची। पहिल्या दोन षटकाचा सामना संपलाय, पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला त्या 8 धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा, एकूण धावा धावपळकर लागल्यात 17 वर। आपण नेहमी म्हणतो की समालोचकाच्या माध्यमातून 17 वर, ही 17 ही अंकावर नक्कीच काहीतरी खतरा घडतो आणि तोच खतरा या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो अतुलच्या स्वरूपामध्ये मिळाला आहे सिद्धू इलेव्हन कैरे संघाला। आता मात्र मैदानामध्ये जोडी आपण पाहतोय राजा पाटील आणि देवा अकुटपचा, हा चेंडू मात्र आशाभूत नजरेने पाहत राहिला फलंदाज या चेंडूकडे, निर्धाव चेंडूची होते सांगता, धावपलक मात्र स्थिरवलाय 17 धावसंख्येवर, अजूनही 17 खतरा टळला नाही येते कैरे संघासाठी। एक फलंदाज बाद झालाय 17 या धावसंख्येवर, तिसरा षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय कैरे आणि
चेंडू बात टप्प्यात घेतलाय या चेंडूवर आणि हा नशिबाचा चौकार मिळतोय तो कैरी संघाला. या चौकाराचे सहाणे मात्र एकूण दाबा धावफलकावर पाहायला मिळतात त्या 21 दाबा 17 चा कतरा मात्र या ठिकाणी आता टल्ला आहे तो कैरी संघासाठी. हा चेंडू उडवलाय भारतबेल, चेंडू हवेमध्ये आहे, पायचा आहे, उंची जास्त लांबी कमी असल्या कारणाने मात्र हा झेड होतोय. आणखी एक फलंदाज बाद होतोय तो कैरी संघाचा. एक मोठा फटका पाहायला मिळतोय षटकार. सागर पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत असेल, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बोला मैदानाकडे या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्येला एक चांगली आकारणी मिळाली, एक षटकार लागवला, हा सुद्धा चेंडू बराच बेल, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. तत्पूर्वी चेंडू जमिनीला दाण होतोय, दोन धावा मात्र या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या दोन धाव्याच्या मदतीने एकूण धावा धावफलकावर पाहायला मिळतात, 29 धावा धावफलकावर लागल्या. 3 षटकाचा खेल या ठिकाणी संपलाय. पहिला षटक आपण पाहिला असेल तर समीर याला अतिशय चांगला, त्याला 8 धावा फक्त गरजी केल्या. त्यानंतर आमिरने षटक टाकला, त्यामध्ये 9 धावा पाहायला मिळाल्या. तर या तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा, दोन महत्वपूर्ण मात्र सफलता मिळवण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज प्रमोद. अजून एक स्लॉगरचं षटक बाकी, 19 धावा धावफलकावर लागल्या. त्या 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अजून एक स्लॉगरचं षटक आहे, या षटकामध्ये 10-15 धावा जर आल्या तर एक चांगली सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. ऋषी गडगे याच्या हातामध्ये चेंडू शेवटच्या षटकासाठी. भाईसाहेब 55 मध्ये सुद्धा त्यांनी या मैदानावर खेळ केला, परंतु हवी तशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. परंतु पुन्हा एकदा त्याला संधी मिळते आपल्या 1-11 या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आपण पाहतोय ऋषी गडगे स्लॉगरचं षटक घेऊन येतोय. आतापर्यंत धावसंख्येला अंकुश बसवण्यात यशस्वी ठरले ते गोलंदाज, गोलंदाजी करणारी वडगावची टीम रोखून धरावी लागली या षटकामध्ये सुद्धा कैरी संघाच्या फलंदा. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर कैरी संघाची धावसंख्या 3 षटकामध्ये लागली आहे, ती म्हणजे म्हणून कुठेतरी कमजोर आहे की काय. परंतु या षटकामध्ये 10-15 धावा आल्या, 40 जास्त धावा जर या मैदानावर आल्या तर नक्कीच डिफेंड करण्यास थोडंसं कठीण जातं. परंतु पाहायचं या षटकामध्ये किती धावा येणार. फलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये तैनात आहेत ते राज पाटील आणि देवेंद्र पाटील. हा चेंडू अकट टप्प्याचा थोडीशी उंची खाली राहिली, मात्र या चेंडूने बेट केलं फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची होती सांगता. राज स्ट्राईकला गेलतो, या चेंडूवर मात्र बीट होतोय. ऋषी गडगे ऑप्शन वास्तवर टाकला चेंडू, कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गरंगाळत जातोय. पायाच्या चेंडू मागे शतरक्षक धावतोय, परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्यापूर्वी चेंडू गाठतोय सीमा रेषा पारू जातो चेंडू चौकार.
एकूण धाबा या चौकाचा सायना आपण पाहतोय 33 धाबा धावपळकर पाहायला मिळतात. बघा काय फलंदाजी होते. आता मात्र थोडस धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि द्यायला देणं गरजेचं आहे. 40 प्लस धाबा जर झाल्या तर या मैदानावर थोडस सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. ती तो प्रयत्न चालू आहे कैरे टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑफसाइड ऑफ स्टंप वर चेंडू जातोय. पंचाने मात्र या चेंडूला वाईट घोषित केलाय. व्हाईटच्या सहाय्याने आणखी एक धाव धावपळकर पाहायला मिळते. एकूण धावा धावपळकर झाले ते 34. ऋषी गडगे गोलंदाजी मार्कवर तयार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बसतोय आणि फलंदाज बाद होतोय. काय चालाकी दाखवली बघा यष्टीरक्षक जगदीश जाधवने. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकातील मला असं वाटतं तीन चेंडूचा खेळ संपला. अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी. एका दुसरा मोठा फटका येणं फार गरजेचा असणार आहे त्या कैरे टीमसाठी. सिद्धू इलेन कैरे आणि वडगाव यांच्या दरम्यान हा सामना आपण पाहतोय. हकुटापेचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डबे एसटी सोडून चेंडू जातोय. पंच मात्र सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि फलंदाज मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखी एक फलंदाज बाद. रियान सागर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय देवासाठी. दोन षटकार लगावले तर सागर पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शिवपुत्र साखरे स्ट्राईकला फलंदाज आहे. त्याच्यासाठी पारितोषिक आलाय दोन षटकारासाठी 500 रुपयाचा रियान सागर पाटील यांच्याकडून. हा खेळाडूंना एक तंबी असेल की पंचांशी कुठलाही वाद घालू नका. प्रोफेशनल पंच आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. हा गेली 15 वर्ष पंचगिरी करतात हे दोन्ही पंच आणि त्यांना आपण शिकवू नका. त्यांचा निर्णय अंतिम असणार आहे. हा चेंडू उजव्या एसटीवर फेकला. चेंडू पडल्यानंतर झपकण आतमध्ये येतोय. बाकीचं काम एसटी रक्षकाने पूर्ण केलं. निर्धाव चेंडूची होती सांगता. अशा मुकेशच्या क्षणी स्लॉगरच्या षटकामध्ये हा गोलंदाज मात्र निर्धाव चेंडू टाकतो. एक चौकार लागला जरूर त्यानंतर मात्र एक वाईट पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज ऋषी गडगे. हा मोठा फटका येतोय. आता मात्र कमबॅक केलाय ते फलंदाज. हॅलो देवाच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. किती बॉल आहे? एक दोन. एक चेंडू शिल्लक आहे.
पहिला डॉट चेंडू गेला, त्यानंतर चौकार, नंतर वाईड आणि त्यानंतर रनआउट ची विकेट गेला, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड गेलाय, एक डॉट आणि हा षटकार. एकूण धावा धावपळकर लागले षटकाराचे 46, 41 धावा जो टार्गेट हवा होता कैरी संघाला तो या ठिकाणी मात्र पूर्ण झाला. 41 धावा धावपळकर लागल्या, शेवटचा चेंडू बाकी आहे. आणखी एक मोठा फटका सरळ बॅटच्या सहाय्याने लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जातो. पहिली धाव या ठिकाणी घेतली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात मात्र फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर आली एक सिंगल, या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतो एकूण धावा धावपळकर पाहायला मिळतात, त्या 42 धावा धावपळकर पाहायला मिळतात. 24 चेंडूचा म्हणजे एक इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि चार षटकामध्ये पाहिलं असेल तर 41 धावा 42 धावा धावपळकर लागल्या, 43 धावांचा एक लक्ष टार्गेट सेट केलंय ते कैरी संघाच्या फलंदाजाने प्रथम फलंदाजी करताना. थँक्यू सो मच डीजे. सिद्धू इलेव्हन कैरीचे पॅकर सिद्धू पाटील याला देखील विनंती असेल की आपण समालोचन कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिले सत्र या ठिकाणी संपलंय. खऱ्या अर्थाने देवेंद्र पाटीलची तडाखेबंद फलंदाजी, 27 धावेंचं योगदान आणि त्याच्या मदतीने मात्र 24 चेंडूंमध्ये तब्बल 42 धावेंची मजल मारली आहे ती कैरे संघाने. 43 धावेंचं आव्हान आहे यावेळेस वडगाव टीम समोर. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मात्र मैदानामध्ये जातोय. अखिलेश गडगे आणि ऋषी अखिल जाधव आणि ऋषिकेश गडगे. ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाज कोण असणार, कर्णधार कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी टाकणार ते मात्र पाहायचं, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. 43 धावा जर विचार केला या खेळपट्टीचा मैदानाचा तर सहज चेस होतील, परंतु त्या व्यतिरिक्त खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करावी लागेल ती या कैरी टीमला.
कुटुंबाचा बॉल पहिला चेंडू इथे मात्र पंकज ओमले हा बॉलर आहे आणि फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडू वरती शांत ठेवलंय. डॉट बॉल ने या ठिकाणी सुरुवात होती आहे. बॅट्समन आहे अखिलेश जाधव. तीन विकेट जर घेतल्या तर सागर पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला बॉल मात्र निर्धाव येतोय. पंकज ओमले डावखुरा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र शफल होऊन मारला. ऑन साइडला चेंडू पाठवून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अलॉंग दी कार्पेट आलेला हा चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. गिरीश पाटील यांना देखील विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन बसायचंय. आयोजकांच्या वतीने आपण आमंत्रित आहात या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी मैदानामध्ये आपण फक्त पहिला चेंडू निर्धाव आला परंतु त्यानंतर मात्र अकोट टप्प्याच्या बॉल वरती आलाय. अखिलेशच्या बॅट मधून हा चौकार. तिसरा बॉल विकेट हॅट्रिक साठी जरूर पारितोषिक आहे या खेळाडूला. परंतु काय चांगली गोलंदाजी होती. यष्टी रक्षकाने चुकी केली आहे आणि चेंडू मात्र जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी चेंडू फेल झाला आणि दोन धावा मात्र या चेंडू वरती जाऊन पूर्ण केल्यात. बाईच्या या धावा गोलंदाजाचा विचार केला तर खूप चांगली फेकी केली. अगदी खोलवर पद्धतीची ही फेकी परंतु यष्टी रक्षकाला चकून मात्र चेंडू गेला सीमारेषे लगत आणि चोरट्या दोन धावा मात्र यावेळेस पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. सहा धावा धावफलकावरती लागल्यात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख दोन्ही बॅट्समनकडे. परंतु मोठे फटके देखील मारावे लागतील कारण लो स्कोरिंग मॅच असून सुद्धा बरेचशा टीमने चेसिंग करत असताना हे सामने गमावलेत. मागच्या दोन दिवसांचा आपण विचार केला तर तब्बल बरेचशा 5-6 मित्र म्हणे लो स्कोरिंग मॅच झालेत. व्हाईट बॉल नक्कीच आलाय. पंचांचा इशारा येतोय आणि या व्हाईटच्या मदतीने या सात धावा लागल्यात त्या वडगाव संघाच्या धावफलकावरती. फुलोरेनचा बॉल इथे खेळून काढला. ऑन साइडला खऱ्या अर्थाने प्रहार करायचा होता. सरळ बॅटने चेंडू मारायचा होता परंतु बॅटची एज घेतली. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये अडवला गेला आणि या चेंडूवरती मात्र येते फक्त एक सिंगल. आठ धावा खूप चांगली सुरुवात. पहिलं मँडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. बंधनकारक षटक. खऱ्या अर्थाने दोनच क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत असतात. मोठे फटके मारण्याची मुभा असते परंतु दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर गोलंदाज देखील पहिला तितक्या ताकदीचा असतो. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत असून देखील मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याची कला ज्या खेळाडूकडे ज्या गोलंदाजाकडे असते त्याच्या खांद्यावरती खऱ्या अर्थाने विश्वास टाकला जातो. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो आणि विश्वासाला साजेल अशी गोलंदाजी मात्र यावेळेस करत असताना पंकज ओमले हा गोलंदाज. पाच चेंडूंचा खेळ तब्बल संपलाय. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात त्या बिनबाद आठ. लास्ट बॉल इथे प्रहार करायचा होता. पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी स्वीकारले. बॅट्समन आउट. शेवटच्या चेंडूवरती पहिली विकेट आणि सलामीची जोडी फुटली आहे आणि गोल्डन डकचा शिकार होत आहे ऋषी गडगे. गिरीश पाटील आपल्याला विनंती की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. 18 चेंडू 35 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे दोन धावेचं समीकरण यावेळेस उभं आहे ते वडगाव टीम समोर. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती गेला प्रमोद जाधव नॉन स्ट्राईक एंड वरती उभा तर अखिलेश जाधव मात्र स्ट्राईक एंड वरती. तब्बल एक चौकाराच्या मदतीने 4 चेंडू आणि 5 धावसंख्येचं योगदान मात्र या बॅट्समनच्या खात्यामधून आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्क दुसरं षटक घेऊन आलाय. रॉयल फुलंदाजीचा बॉल पहिलाच बॉल मात्र उडवलाय. अगदी या कोलवर पद्धतीचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तेथे आहे. धावचितची संधी मात्र उकली आहे. गोलंदाजाने जर थ्रो पकडला असतं तर नक्कीच धावचितची विकेट आली असती परंतु या चेंडूवरती मात्र आली आहे ही सिंगल. 17 चेंडू 34 धावा. धावा आणि या चेंडूंचं समीकरण जर अंतर आपण विचार केला तर जेवढे चेंडू आहेत त्याच्या दोन पटीने मात्र धावा खेळून काढायचे आहेत. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाव येणं खूप गरजेचं आहे.
सरळ बॅटने गेला चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमा रेषे पलीकडे फ्लॅट बॅट थैंक यू डीजे एकाच दुसऱ्या मोठा फटका आला एकाच दुसऱ्या चेंडूवरती या प्रकारे प्रहार चढवले तर उर्वरित चेंडू मध्ये जरी सिंगल आला तरी देखील तुम्ही मॅच मध्ये कायम राहू शकता अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा प्रहार करायचा होता मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये बॅट्समन आउट ज्याने षटकार टोकला मागच्या चेंडूवरती तो मात्र आता पॅवेलियन मध्ये परत विकेट टिकवणं खूप गरजेचं आहे षटकार आला होता दुसऱ्या चेंडूवरती मी म्हटलं होतं सिंगल जरी आली तरी काही हरकत नाहीये परंतु षटकार मारायचा तो मोह आवरता आला नाही बॅट्समनला आणि आउट झाला इथे ऑन साईडला चेंडू खेळून काढला शफल झाला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय हा चौकार बॅट्समन आहे अखिलेश जाधव शॉर्ट पिच बॉल खऱ्या अर्थाने खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूवरती मात्र प्रहार चढवला बॅट्समन अखिलेशने अखिलेश जगदीशची जोडी यावेळेस मैदानामध्ये आहे नवीन बॅट्समन आहे जगदीश चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी गेलाय आणि अद्याप तरी नॉन स्ट्राईक एंडवरती आहे ओव्हर द विकेट राईट फुलरलेनचा बॉल दांडी गोल केले बॅट्समन आउट एक षटकार मारून प्रमोद बाद झाला आणि त्यानंतर मात्र एक चौकार मारून बाद होता बॅट्समन अखिलेश जाधव थँक्यू सो मच डीजे कैरेगावचे गजाननजी पाटील साहेब आणि तानाजी पाटील साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय अगदी सुरुवात केली दोन्ही चारही बॅट्समनचा पण विचार केला तर जाधव आडनावाचे आणि इथे मात्र महेश ठोंबरे फुलालेनचा बॉल अगदी खोलवर पद्धतीचा आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडू खेळून काढलाय खूप चांगला चेंडू होता शेवटच्या क्षणी ओळखला बॅट्समनने अलॉंग दी कार्पेट मारला फटका आणि सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेशनची भूमिका ठेवली आहे षटक या ठिकाणी संपलंय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफल करती धावा 23 म्हणजे येणारे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 23 धावसंख्येची दोन ओव्हर मध्ये फक्त 20 धावा खर्च केल्यात तर सामना अजून संपतोय शर्यत अजून संपली नाहीये 23 धावसंख्येची गरज आहे दोन षटकांमध्ये दोन्ही टीम कडे खऱ्या अर्थाने बॅट्समन कडे देखील संधी आहे कारण पाचव्या क्रमांकावरती आणि चौथ्या क्रमांकावरती आले हे दोन्ही बॅट्समन मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत हिटिंग नक्कीच क्षमता आहे हिटिंग करण्याची परंतु त्या व्यतिरिक्त खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 3 विकेट घेतल्यात गोलंदाजांनी आणि फक्त 20 धावा खर्ची केल्या त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून जर गोलंदाजी झाली येणाऱ्या दोन ओव्हर मध्ये तर नक्कीच अगदी रोमांच आणि रंगत निर्माण होईल शेवटच्या क्षणापर्यंत जरूर जाईल ही मॅच परंतु त्यासाठी त्या प्रकारे गोलंदाजी देखील करावी लागेल ती गोलंदाजांना नवीन बॉलर या ठिकाणी यश परंतु यशच्या वाट्याला यश येतंय का ते मात्र पाहायचंय पंचांच्या डाव्याकडे डाव्या बाजूने राईट टाइम ओव्हर दी विकेटने मात्र गोलंदाजी होईल ऑन स्ट्राईक आहे महेश ठोंबरे तर नॉन स्ट्राईक एंडवरती जगदीश जाधव पहिला बॉल अकोट टप्प्याचा गतीचा पुरेपूर वापर करतोय फलंदाजाला मात्र थांबवलंय अकोट टप्प्याचा चेंडू आपण बघितला टप्पा पडला आणि त्यानंतर मात्र इतकी उसळी घेतली की फलंदाज मात्र बीट झाला यष्टी रक्षकाने चेंडू अडवला आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली या प्रकारे खऱ्या अर्थाने गोलंदाजी करावी लागेल उर्वरित येणाऱ्या काही चेंडूंमध्ये देखील
पुन्हा एकदा त्याच प्रकारे पुन्हा एकदा अशानुभूत नजरेने फलंदाज पाहत राहिला. स्वतःवरती नाराज आहे महेश ठोंबरे. सिंगल डबल जरी आली तरी देखील तुम्ही मॅच मध्ये राहू शकता, परंतु अंधाधुंदी फटके मारण्याच्या नादामध्ये मात्र दोन चेंडू या ठिकाणी निर्धावलेत. विकास पाटील यांना देखील विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तिसरा बॉल इथे मात्र इनसाइड एज घेतली. यष्टीरक्षक मात्र चेंडू कलेक्ट करतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती मात्र आली आहे सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. इथे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये ओव्हर मधील तीन चेंडू बाकी आहेत. त्या तीन चेंडूंमध्ये प्रहार चढवावे लागतील बॅट्समॅन जगदीशला. एका दुसरा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे तर थोडस समीकरण सोपं होऊन जाईल. परंतु त्या व्यतिरिक्त जर येणारे तीन चेंडू देखील याच प्रकारे फेकले गोलंदाज यशने, तर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये खूप जड होऊन बसेल त्या वडगाव टीमला आणि या बॅट्समॅनला. अकुटप्पाचा बॉल इथे मात्र चेंडू उडवला. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. कव्हर रिजन मध्ये आलाय जगदीशच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. बघा काय कौतुक करावं आयोजनाचं. आणि आयोजनामध्ये साई स्पोर्ट्स चे ओनर आहेत ते या ठिकाणी बॅट घेऊन आलेले आहेत. जर कोणाला बॅट खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता. अगदी एंट्री आहे तिथे त्यांनी बॅट आपल्या ठेवलेल्या आहेत. कोणी इच्छुक असेल साई स्पोर्ट्स मधून बॅट घेण्यासाठी तर आपण तिथून घेऊ शकता. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा कट केलाय ऑफ साइडला. चेंडू बॅटची एज घेऊन अगदी नजाकत भरा स्ट्रोक. दोन्ही या चेंडू मात्र तटवलेत. यावेळेस येतो पॉइंट रिझन मध्ये चौकार. थँक्यू डीजे. खूप लवकर या ठिकाणी रंग बदलला या क्रिकेटने, कारण एक धाव किती मागात पडली. या ठिकाणी दोन चेंडू निर्धाव खेळला होता महेश ठोंबरे, त्यानंतर मात्र सिंगल आली. आणि जशी ती सिंगल आली तसं मात्र नशीब बदललं वडगाव टीमचं, कारण स्ट्राईक वरती जाऊन पोहोचला जगदीश जाधव जो चौथ्या क्रमांकावरती आलाय. आणि त्याने मात्र लगातार दोन चेंडूंवरती दोन सुरेख फटके लगावले. दोन चौकार मात्र ठोकलेत, एक कव्हर रिजन मध्ये आणि एक पॉइंट मध्ये. इथे शेवटचा बॉल या ठिकाणी 7-14 समीकरण अजूनही कायम आहे. सलाल बॅटने चेंडू उडवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या थँक्यू सो मच डीजे. तीन चेंडूंवरती एक धाव आणि शेवटच्या तीन चेंडूंवरती तीन चौकार. चौकार हॅट्रिक जगदीशच्या बॅट मधून आणि समीकरण खूप सोपं करून ठेवलंय. 6 चेंडू आणि 10 धावा डीजे. थँक्यू सो मच डीजे. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. धावफलकावरती 33 धावा लागल्यात. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येचं समीकरण आहे. अगदी काटे की टक्कर या ठिकाणी. एकाच परिसरातील हे दोन संघ आहेत वडगाव आणि कैरे. खाना कुना दोन्ही टीमच्या प्लस पॉइंट, निगेटिव्ह पॉइंट, मायनस पॉइंट, सर्व कोण खेळाडू कुठल्या पॉइंट मध्ये फटकेबाजी करू शकतो, कोणत्या खेळाडूला कशा पद्धतीने चेंडूची फेकी करावी याचा अभ्यास कोलवर मात्र दोन्ही टीमने केलाय. आणि तो अभ्यास करून यावेळेस मैदानामध्ये उतरलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे.
प्रणय ओमले सहा चेंडू आणि दहा धावा डिफेंड करायचे आहेत आणि त्या दहा धावा खेळण्यासाठी मात्र दुसऱ्या बाजूने बॅट्समन आहे जोडी आहे महेश ठोंबरे आणि जगदीश जाधवची पहिला बॉल खराब आणि या खराब चेंडू वरती चढवला प्रहार महेशच्या बॅट मधून येतो हा दमदार षटकार यस थँक्यू डीजे वडगाव टीम आपल्याला पॅनलाइज केलं जाईल वडगाव टीम खेळाडू कक्षेमधून कॉल दिला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल वडगाव टीम आपल्याला पॅनलाइज केलं जाईल कृपया खेळाडू कक्षेमधून कोणताही कॉल देऊ नका आणि अशा वेळेस फलंदाज आपले षटकार चौकार ठोकत असताना जर तुम्ही कॉल द्याल तर जरूर ते चुकीचं आहे पाच चेंडू आणि गरज आहे ती या चार धाव संख्येची इथे खेळून काढला एक क्षेत्ररक्षक चेंडू मागे कहाणी में ट्विस्ट या ठिकाणी बॅट्समन आउट होतोय महेश ठोंबरे थँक्यू सो मच खूप चांगलं आयोजन या ठिकाणी सागर इलेव्हन बोरिवली या संघाच्या माध्यमातून आपण या मैदानावरती बघतोय आणि या स्पर्धेमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सर्व प्रेक्षक वर्गाचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे परंतु मी विनंती करेन प्रेक्षक वर्ग आपण बाउंड्री लाईन वरती ज्या पट्टीवर होती बसलात आपण कृपया तिथून उठायचं आहे प्लीज आपल्याला विनंती आहे पंच मॅच एक मिनिट थांबवायची आहे आतमध्ये आणायची गाडी पाणी घेऊन आलेले आहेत आपण आतमध्ये यायचं आहे आपल्यासाठी मॅच थांबवली आहे वॉटर इज लाईफ पाणी हे जीवन असं म्हटलं जातं खूप गरजेचं असतं आणि धन्यवाद अंपायर्स इथे नक्कीच मॅचला स्टार्ट होते जिथे गरज आहे अजून चार धाव संख्येचे चार चेंडू आणि चार धावा षटपीच बॉल इथे हलक्या हाताने कट केला अप ड्राईव्हचा फटका चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जीवनच्या बॅट मधून येते ही डबल तिसऱ्या धावेचा प्रयत्न जगदीशचा मात्र थांबवलाय आणि या दोन धावेंवरती मात्र समाधान मानलंय चार चेंडू चार धावसंख्येची गरज होती या चेंडूवरती आला दोन धावा आणि येणारं समीकरण मात्र येऊन ठेपलंय तीन चेंडू आणि दोन धावा यावेळेस विकेट घेणं आणि निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं आहे गोलंदाज प्रणय पहिला चेंडू जर चांगला फेकला असता पहिला षटकार आला नसता तर खूप कठीण झालं असतं वडगाव टीमला परंतु यावेळेस मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी एक धाव या चेंडूवरती येते आणि दोन धावा खऱ्या अर्थाने विजय फटका आला असता परंतु कौतुक करेन मी त्या क्षेत्ररक्षकाचं अतुल पाटील असावा त्याने क्षेत्ररक्षण केलं आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती आली दोन चेंडू दोन धावसंख्येची गरज आहे अगदी प्रेक्षकांच्या आयोजकांच्या सर्व पाठीराख्यांच्या आणि खेळाडूंच्या देखील नजरा लागल्या त्या समालोचन कक्षेमध्ये व्यासपीठावरती उपस्थित सर्वांच्या नजरा मात्र या मॅच कडे लागल्यात कारण हाय व्होल्टेज ड्रामा दोन्ही एकाच परिसरातील संघ आहेत शेवटचा क्षण आहे या मॅचचा दोन चेंडूंचा खेळ फक्त बाकी आणि प्रत्येक चेंडू मागे बघा टीम मीटिंग आणि याचं कारण आहे हे समीकरण दोन चेंडू आणि दोन धावा एक धाव माफ करा दोन चेंडू आणि एक धाव खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी गोलंदाज आहे प्रणय ओमले आणि इथे मात्र आत्मविश्वास वाढवत असताना थोडासा प्रेशर अंडर प्रेशर जगदीश जाधव चौकार हॅट्रिक टोकली आहे मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या तीन चेंडूंवरती आणि इथे दोन चेंडू एक धावसंख्येची गरज असताना मात्र इथे हा डॉट बॉल
गरज आहे, मी आम्हाला देखील कळतंय गरज आहे टीम मीटिंगची, पण मी विनंती करेन की आपण थोडा कमी वेळ घ्या. काय रे टीम, जेवढी जास्त तुम्ही टीम मीटिंग घ्याल तेवढा जास्त दडपण, तेवढा जास्त प्रेशर गोलंदाजावरती वाढेल. खऱ्या अर्थाने अशा परिस्थितीमध्ये त्याने जे चार चेंडू पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, त्यानंतर जे चार चेंडू सुरेख फेकलेत, या परिस्थितीमध्ये गोलंदाजाला मोकळा ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही टीम मीटिंग घ्याल तर नक्कीच उर्वरित 10 क्षेत्ररक्षकांचे 10 सजेशन्स आणि त्याच्या विपक्ष खऱ्या अर्थाने त्याच्यावरती प्रेशर नक्कीच वाढला जाईल. बॅट्समन आहे जगदीप जाधव, एक बॉल एक रनची गरज, गोलंदाजी मार्कवर ऑन बॉलिंग प्रणय ओमले. हलक्या त्याने स्टेअर केला, इथे पंचांकडे अपील केली आहे, विजयी फटकायतोय, बॅट्समन सेफ, एक धाव यशस्वी पूर्ण केली आहे. आणि शेवटच्या क्षणी मात्र कौतुक मी जरूर करेन या गोलंदाजाचं देखील, प्रणय ओमलेने खूप चांगला प्रयत्न केला परंतु विजयी होता या ठिकाणी वडगाव टीम. हस्तलोंदन करून आपण मैदानाचा ताबा सोडा. क्रिकेट हे हार जीत होत असते प्रत्येक खेळामध्ये, एक संघ जिंकत असतो एक संघ हरत असतो, परंतु क्रिकेटला सन्मान देणं खूप गरजेचं आहे. नक्कीच सर्व आयोजकांच्या वतीने देखील कौतुक होत आहे या कैरे टीमचं या गोलंदाजांचं. प्रणय ओमले खूप चांगली बॉलिंग, पहिल्या ओव्हर पहिल्या चेंडूवरती मार खाऊन देखील शेवटच्या